नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातलं निंबवी हे गाव आज जलयुक्त शिवार योजनेमुळे ते समृद्ध झालंय। मात्र हे काम या गावाने 20 वर्षांपूर्वी सुरू केलं होतं। या गावाचे प्रवर्तक प्राध्यापक बी एन शिंदे यांनी या गावात पाणलोट क्षेत्र विकासाची कामं सुरू केली आणि त्यांनी हे गाव पाणीदार करून दाखवलंय। पाहूयात हा रिपोर्ट। अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी श्रीगोंदा तालुक्यातील हे निंबवी गाव, गावाची लोकसंख्या जवळपास 2000 इतकी, पायथ्याखाली विसापूरचा विस्तीर्ण तलाव, मात्र हे पाणी गावात आणायचं म्हटलं तर वीज पंप आणि पाईपलाईन आलीच, आणि हा तलाव देखील जर पुण्याहून कुकडी जल प्रकल्पातून कालव्यानं पाणी आलं तरच भरणार। मात्र हे गाव आज पाणीदार आहे, कारण इथे गेल्या 20 वर्षांपासून प्राध्यापक बी एन शिंदे यांनी राबवलेलं ग्राम विकास अभियान। ह्या गावातील प्रत्येक शेतकरी आता लखपती बागायतदार आहे। ह्या गावात तीनही ऋतूत मुबलक पाणी असतं, शेतीसाठी, जनावरांसाठी आणि पिण्यासाठी भरपूर पाणी उपलब्ध आहे। पूर्वीच्या काळी गहू, ज्वारी आणि बाजरी ह्यांसारखी पिकं घेणारे इथले शेतकरी डाळी, ऊस, डाळिंब आणि द्राक्ष अशी पिकं घेऊ लागले आहेत आणि आता समृद्धही झाले आहेत। आमच्या सरपंचताईने आमच्या गावामध्ये जलयुक्त शिवारचं काम केलं, एक चर खोदला आणि त्याच्याखाली जो ऊस दिसतोय इथे मध्ये झाडे दिसत आहेत भरपूर, इथे मात्र एक पण चर खोदलेला नाही। अशा प्रकारे ह्या दोन्हीमधलं अंतर थोडंसं जास्त पाहिजे, म्हणजे मग डोंगरावरचं पाणी वरच्यावर आडलं जाईल, खालच्या त्या झाडांना मिळत जाईल आणि डोंगरावरती खाली पडलेलं पाणी ते पटकन आमच्या शेताला मिळेल, शेतातून नंतर ते आमच्या पाझर तलावाला जाईल आणि भोगरबात जाऊन बाष्पीभवन विरहित होऊन ते परत गावाला मिळेल। गावामध्ये ग्रामविकासाचं काम सुरू केलं, मोठा पाझर तलाव एक झाला आणि छोटे छोटे पाझर तलाव सरांनी सांगितलं की 40-45 पर्यंत पाझर तलाव झाले, त्यामुळे अंडरग्राउंड वॉटर वाढलं। आज असं दिसतंय की पत्र्याची घरं सुद्धा गेली आणि मोठ्या प्रमाणात सगळीकडे सिमेंटचे मोठे बंगले रानावनात तयार झालेले दिसतात। याचा अर्थ शेतकऱ्यांची परिस्थिती आज बऱ्यापैकी आर्थिक दृष्ट्या झाली। ग्रामविकासामध्ये पाण्याच्या बाबतीत सरांनी प्रयत्न केले होते आणि ते प्रयत्न थोडेफार काही अपूर्ण राहिले असतील, ते प्रयत्न पूर्ण होण्यासाठी आपण ही जलसंधारणाची कामं सुरू केली की जेणेकरून गावाला तलावाचा तसा फार उपयोग होत नाही। आमच्या गावामध्ये विसापूर तलाव आहे गावाच्या खाली, पण त्याचा तसा जमिनींना उपयोग होत नाही आणि मग पाण्याची पातळी वाढण्यासाठी आपण ही जलयुक्तीची कामं अगदी अट्टहासानं या ठिकाणी बसवली। गावोगावी जलयुक्त शिवार अभियान राबवत असताना पर्याप्त नियोजनाचं भान असायला हवं, अन्यथा अतिरिक्त जलसंधारणातून आत्मघात होण्याची शक्यता असल्याची भीतीही यावेळी बी एन शिंदे यांनी बोलून दाखवली। टेक्नॉलॉजी आलेली आहे, जीसीबी आलेले आहेत, पोकलँड मशीन आलेले आहेत, तेव्हा आता आपण कमीत कमी क्षेत्रात पाणी साठेल म्हणजे खोल साठेल म्हणजे बाष्पीभवन कमी होईल आणि तलावातली निम्मी जमीन तलावाच्या बाहेर कशी काढता येईल अशा प्रकारचं मॉडेल आमच्या गावात आमचा सुरू करायचा प्रयत्न आहे। आम्ही कृषी अधिकाऱ्याशी पण बोललो, कदाचित 8 दिवसाची काम आमचे सुरू होतील आणि तशा प्रकारचं मॉडेल संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या प्रथम निंबवी गावात ते मॉडेल तयार होईल। राज्यातील इतर गावांनी देखील या गावाचा आदर्श घेतल्यास संपूर्ण राज्य पाणीदार नक्कीच होऊ शकेल। मकरंद घोडकेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, अहमदनगर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।